गांधी गोडसे वादाबद्दल सतत काही ना काही चर्चा सुरू असतात. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं, त्यामुळे गांधींच्या देशात गोडसेचं उदात्तीकरण का असा प्रश्न निर्माण झालाय. नथुराम गोडसे भारताचा सुपुत्र, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह बरळले, गोडसे भारत के सपूत भी है. अजित पवार म्हणतात ही तर विकृती. वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित असलेले केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग पुन्हा बरळले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम भारताचा सुपुत्र होता असं गिरिराज सिंह म्हणालेत. नथुरामनं महात्मा गांधींची हत्या केली तरीही तो भारताचा सुपुत्र होता. नथुराम गोडसेचा जन्म भारतात झाला. नथुराम हा औरंगजेब किंवा बाबर यांच्याप्रमाणे घुसखोर नव्हता. ज्याला बाबरची औलाद आहोत हे म्हणण्यात धन्यता वाटते, तो भारत मातेचा सुपुत्र असूच शकत नाही. अगर गांधी के हत्यारा हैं तो गोडसे भारत के सपूत भी हैं. वही भारत में ही पैदा लिया है. औरंगजेब और बाबर की तरह आक्रांता नहीं है. और जिसको बाबर का औलाद कहलाने में खुशी महसूस होता है वो कम से कम भारत माता का सही सपूत नहीं हो सकता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी याला विकृती म्हणत भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. हे आजच नाही म्हणत, हे बऱ्याचदा झालंय. हे पहिल्यापासून मधी कुठल्या तरी भागात तर पुतळा उभा करण्यापर्यंत मजल गेलेली होती. म्हणजे हे काही काही विकृती म्हणतात ना, काही विकृती अशा आहेत त्या आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये महात्मा गांधींची निंदा नालस्ती करून गोडसेंचं उदात्तीकरण करण्याचे प्रकार वाढले. मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर इथं हिंदू महासभेनं नथुराम गोडसेंचं मंदिर उभारलं. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे यांनी महात्मा गांधींच्या फोटोला गोळ्या झाडल्या. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणं योग्य नाही. जर नथुराम गोडसे आधी मी जन्म घेतला असता तर गांधींची हत्या मीच केली असती असं धक्कादायक विधानही पांडे यांनी केलं होतं. महात्मा गांधी हे जगन्मान्य नेते ठरलेत. त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणाऱ्यांनी एकदा निरपेक्षपणे इतिहासाची पानं चालणं अत्यंत गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.